वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान मानवी आरोग्यासाठी वरदान बनले नवनवीन तंत्रज्ञानामुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजपणे होऊ कमी हृदयापासून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या वाहिनीमध्ये जर ब्लॉकेज झालं तर शक्यतो रुग्ण वाचत नाही अशा व्याधीमध्ये मृत्यूचं प्रमाण सरासरी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असतं मात्र पिनम्रा नावाची नवी उपचार पद्धती आता विकसित झाली आहे या उपचाराद्वारे ब्लॉकेस सहजरित्या काढून टाकण्यात येतं त्यामुळं रुग्णाला जीवदान मिळतं वैद्यकीय खर्च वेळ आणि पैसा यांची बचत करणारी ही नवी उपचार पद्धती रुग्णांना नवसंजीवन देणारी आहे कोल्हापुरातील डॉक्टर सचिन पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये आज अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली मानवी शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या काही व्याधी किंवा गुंतागुंत अत्यंत जटिल आणि प्राणघातक असतात हृदय आणि फुफ्फुसाला जोडणाऱ्या वाहिनीमध्ये ब्लॉकेज निर्माण होणं हा त्यापैकीच एक प्रकार वैद्यकीय भाषेत त्याला पल्मनरी एम्बोलिझम असं म्हणतात या आजारामध्ये रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते मृत्यूचं प्रमाण अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असतं अशा प्रकारात रुग्णाची शस्त्रक्रिया करता येत नव्हती केवळ ब्लॉकेज विरगळण्याचं औषध देऊन दोन ते तीन महिने वाट पाहावी लागते त्या दरम्यान रुग्णाच्या जीवाचा धोका कायम असतो मात्र नव्या वैद्यकीय तंत्रज्ञानानं या समस्येवर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढली आहे त्यानुसार पिनम्रा नावाच्या छोट्या मशीनद्वारे रुग्णाच्या फुफ्फुसाजवळील रक्तवाहिनीमध्ये निर्माण झालेलं ब्लॉकेज काढून टाकलं जातं अत्यंत कमी वेळेत म्हणजे दीड ते दोन तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण होते शिवाय रुग्णाला दोन ते तीन दिवसात घरी जाता येतं वेळ आणि वैद्यकीय बिलातही चांगली बचत होते त्यामुळे पिनम्रा उपचार पद्धत अशा प्रकारच्या रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारी ठरली आहे कोल्हापुरातील डकरे कुटुंबातील एका एकाहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची अशा प्रकारची शस्त्रक्रिया डॉक्टर सचिन पाटील यांच्या सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज यशस्वीरित्या पार पडली डॉक्टर पाटील यांच्यासह डॉक्टर सचिन कुंभार डॉक्टर सुनील पाटील आणि डॉक्टर विकास बामणे या सहकार्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली बऱ्याचदा आपण गुठळ्या विरघळायच्या औषध द्यायचं आणि मग त्याची वाट बघायची की ते कार्य करेल असं त्याच्या पद्धतीची ट्रीटमेंट होत थोडक्यात थोडी अंधारातच ट्रीटमेंट असायची पण आता ह्या तंत्रज्ञानाने आपण त्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत फुफ्फुसाच्या नळी तिथपर्यंत जातो त्या गुठळ्या सगळ्या स्पेशलाइज व्हॅक्यूम सिस्टीम असते त्याला ही पेन्युमरा सिस्टीम असं म्हणतात तर त्याच्या साह्याने त्या सगळ्या ओढून काढल्या जातात दोन्ही फुफ्फुसांमध्ये जाऊन पहिले डाव्यात गेलो मग मग उजव्यात गेलो आणि त्याच्यात शक्य तेवढ्या सगळ्या डायरेक्ट आपल्याला ओढून काढता आल्या आणि ह्याच्यामुळे काय झालं की फुफ्फुसातल्या नळ्या ज्या बंद झाल्या होत्या आपण डायरेक्ट उघडल्यामुळे लगेच फ्लो सुरू होतो प्रेशर कमी येतं ऑक्सिजन सुधारायला लागत आणि त्याचं जे धाप लागल्याचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि परिणामी त्याच्या मृत्यूची जी शक्यता असते ती सुद्धा कमी व्हायला हो लागते सध्या ही शस्त्रक्रिया थोडी खर्चिक असली तरी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये याचा समावेश झाला तर सर्वसामान्य रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल त्यासाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं एकूणच पिनम्रा उपचार पद्धतीमुळं पल्मनरी एम्बोलिझमनं त्रस्त असलेल्या रुग्णांना मृत्यूच्या दाढीतून खेचून आणता येतं एवढं नक्की